श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि हिंदू धर्मातील श्रावण महिन्याला जे आहे ते पवित्र मानला जातो आणि आपण सध्या मुंबईतील प्रसिद्ध अशा बाबुलनाथ मंदिरामध्ये आहोत आणि श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारला जे आहे ते भाविकांनी बाबुलनाथ मंदिरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे. श्रावण महिन्यामध्ये संपूर्ण भाविक भक्त जे आहेत ते शंकर मंदिरामध्ये विशेषतः जे आहे ते शंकराच्या पिंडीची पूजा करण्यासाठी जे आहे ते मोठ्या प्रमाणात गर्दी करत असतात आणि आपण पाहतोय की बाबुलनाथ मंदिरामध्ये जे आहे ते बाबुलनाथ मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविकांनी गर्दी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक सोमवारला जे आहे ते प्रत्येक शंकर मंदिरात जे आहे ते मोठ्या प्रमाणात भाविक भक्त जे आहे ते गर्दी करत असतात आणि बाबुलनाथ मंदिरामध्ये आपण पाहतोय की दूध असेल किंवा फुलं असतील शंकराला शंकराला बेलाचं पान जे आहे ते या ठिकाणी पिंडीला बेलाचं पान वाहताना भाविक भक्त आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुंबईतील प्रसिद्ध हे जे आहे ते बाबुलनाथ मंदिर आहे आणि मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती बाबुलनाथ मंदिरामध्ये भाविकांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते. यावर्षी श्रावण महिना जो आहे तो आजपासून सुरू झाला असला तरी पूर्ण एकूण 5 श्रावण महिन्यात सोमवार असणार आहेत आणि 5 सोमवारमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी होऊ शकते असा अंदाज जो आहे तो अंदाज वर्तवलेला आहे. संपूर्ण मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि बाबुलनाथ ट्रस्टकडून जे आहे ते या ठिकाणी सर्व भाविकांची जी आहे ती सुविधा करण्यात आलेली आहे. कॅमेरामन नागनाथ शिंदेसह निवृत्ती बाबर TV9 मराठी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.